तारखेने काही जण शिवजयंती साजरी करतात, काही जण तिथीने साजरी करतात. मला कोणीतरी विचारलं तुमचं या बाबतीतलं मत काय, तारखेने साजरी करणं योग्य का तिथीने साजरी करणं योग्य? मी म्हटलं खरं म्हणजे मी अशा कुठल्याही वादाच्या फंदातच पडत नाही, कारण माझं असं म्हणणं आहे की असे अधिकाधिक वाद व्हावे त्याच्यातून कुठली एक तिथी आणि एक तारीख निश्चित न झाल्यामुळे वर्षाचे 365 दिवस आम्ही शिवजयंती साजरी करावी तरी जयंती कमीच करेल. महाराजांचं कार्य तितकं दैदिप्यमान आहे की अशा पद्धतीने किती शिवजयंती आम्ही साजऱ्या केल्या तरी देखील त्या कमीच पडतील. खरं म्हणजे शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही जे सांगतो ना की आम्ही शिवजयंतीच्या निमित्ताने महाराजांचं स्मरण केलं, खरं म्हणजे रोज सकाळी उठल्या बरोबर पहिल्यांदा आम्हाला आमच्या राजाचं स्मरण व्हायला पाहिजे आणि त्याच्या नंतर आम्ही आमचा दिवस साथ केला पाहिजे, अशा पद्धतीचं कर्तृत्व आहे छत्रपती शिवरायांचं. मित्रांनो, आजचा आपला विषय की छत्रपती शिवराय युवकांसमोरील आदर्श. मला आनंद वाटतोय की आज युवा इथे चांगल्या संख्येने उपस्थित आहे श्रोत्यांमध्ये.